खांदा कॉलनीसह परिसराच्या वसाहतीत राहणाऱ्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी देणाऱ्या खांदेश्वर कोकण महोत्सवाचा सांगता समारंभ सोमवारी झाला. अनेक मान्यवर प्रतिष्ठित नागरिक आणि रसिकांनी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देऊन महोत्सवाची रंगत आणखीनच वाढवली होती. सांगता समारंभात भाग्यवंतांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. खांदा कॉलनीतील सेक्टर 8 मधील सिडको मैदानात 4 ते 13 नोव्हेंबर दरम्यान खांदेश्वर कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय जनता पक्ष आणि ओमसाई खांदेश्वर महिला व बालमित्र मंडळाच्या वतीने आयोजित या महोत्सवाची संकल्पना नगरसेविका सीता पाटील यांची होती, तर सदानंद पाटील आयोजक होते. या महोत्सवाच्या सांगता समारंभावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉच्या सोडतीत विजयी ठरलेल्या गयाबाई गायकवाड, पल्लवी बोरकर, उषा मडके, विजया दहिकाळे यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देण्यात आली. यावेळी परिमंडल 2 चे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, सुनील खाडे, हरिभाऊ वनवे, मीरे साहेब, करंजणी ग्रामपंचायत अध्यक्ष सुभाष पाटील, कामोठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक, नानोशी उपसरपंच वैभव पाटील, ज्येष्ठ नेते देविदास खेडेकर, भाजप युवा मोर्चाचे मिथुन दर्गे, बाबू पाटील यांच्यासह पदाधिकारी, रसिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईच्या की नादी अगो भारतीन कोली हनलन गोली.